नमस्कार, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना चैत्र गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मी कुमारी हर्षल विजय बांबल आजच्या या शुभ मुहूर्तावर अक्षरयात्री मंचावरून कवयित्री संध्या शिंदे यांची एक कविता आपल्यासमोर सादर करू इच्छिते। शिशिराचे पडे निष्पन्न छाया, शुष्क झाली समग्र सृष्टीची वाणी, नवपालवीची होता चैत्राची काया, गान सुस्वर येई कोकिलेचे काणी। निर्मिली ब्रह्माने ही अद्भुत सृष्टी, परतले प्रभु अयोध्येस या तिथी, नवरात्रीस झाली अधिपती पार्वती, आरंभिली शके शाली वाहन मिती। दिन असे हा बहु शुभ मानला, साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढी पाडवा, स्वागत नववर्षाचे उभारून दारी गुढी, धन सुख शांती समृद्धी वाढवा। सण असे हा परिवर्तनाचा, मांगल्याने भरलेल्या नव चैतन्याचा, गडू हार वस्त्र काठीला प्रतीक वैभवाचा, स्वागत सोहळा हा भव्य नववर्षाचा। गुढी ही विजयाची, पावित्र मांगल्याची, डहाळी कडुनिंबाची प्रतीक आरोग्याची, गोडव्यासाठी बांधली माळ साखर गाठीची, गगनभेदी पताका ही समृद्ध संस्कृतीची, विजयगाथा ही असे समस्त सद्गुणांची, भोगावर योगाची नि वैभवावर विभूतीची, विकारांना हरवून मात असे विचारांची, पवित्र स्थिर सात्विक परंपरा गुढीची, भुलली चुकली विसरली तरुणाई आजची, जपण संस्कृती एकमेव गरज काळाची, घाली मोहिनी ललना पाश्चात्यकरणाची, प्राचीन असे परिसभ्यता आपली मनाची, विसरू नकोस हाक तुला सद्धर्माची, दिली कैक आहुती यासाठी प्राणाची, भटकू नकोस युवका साध घे नववर्षाची, अक्षय्य कर परंपरा ही गुढीपाडव्याची, ही गुढीपाडव्याची। धन्यवाद।